अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी विनोद चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। लल्लांच्या प्राणप्रतिष्ठापनेचे औचित्य साधून जामनेर शहरातील श्रीरामपेठ भागातील श्रीराम मंदिरात कारसेवक कृतज्ञता सोहळा आयोजित करण्यात आला होता। राज्याचे ग्रामविकास मंत्री आमदार गिरीश महाजन हे सुद्धा कारसेवक म्हणून प्रभू श्रीराम मंदिर अयोध्या आंदोलनात प्रत्यक्ष सहभागी झाले असल्यामुळे त्यांनी कारसेवकांच्या जुन्या आठवणींना उजाळा दिला। यावेळी आमदार महाजनांचा विश्व हिंदू परिषदेचे धोंडू अण्णा माळी यांच्या हस्ते सन्मान चिन्ह देऊन सत्कार करण्यात आला। तसेच तालुक्यातील शहरातून सहभाग घेतलेल्या सर्व कारसेवकांचा सत्कार दिनांक 21 जानेवारी रोजी विश्व हिंदू परिषदेअंतर्गत बजरंग दल, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, दुर्गा वाहिनी तसेच विविध प्रकारच्या हिंदुत्ववादी संघटनांच्या वतीने करण्यात आला। कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते देवगिरी प्रांताचे पूर्णवेळ कार्यकर्ते धोंडूअप्पा माळी असून त्यांचे अनमोल मार्गदर्शन यावेळी लाभले। यावेळी शंकर मराठे, ॲडव्होकेट शिवाजी सोनार, ॲडव्होकेट अशोक डोल्हारे, नाना बाविस्कर, शिवराम महाले, गजानन लोणारी, प्रवीण पुसे, अनिल शिरसाट, जयवंत पर्वते, गणेश भोई, गोकुळ सोनार, नंदलाल कुमावत, गोपाल कुमावत, गणेश मराठे, निलेश चव्हाण, महेंद्र ढोले, भिका कोकाटे, नाना माळी, सतीश माळी, बाळू पोळ, नाना सातवे, अरुण गंगदिरे, श्याम मुळे, प्रकाश बारी, सुभाष बारी, राणा महाराज आदी सुमारे 65 कारसेवकांचा प्रभू श्रीरामांची प्रतिमा तसेच पुष्पगुच्छ देत सत्कार करण्यात आला। यावेळी जिल्हा मंत्री योगेशजी भंगाळे, विकी भिडे, कर्णबारी, धर्मराज महाराज तसेच हिंदुत्ववादी संघटनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। महत्त्वाचं म्हणजे कारसेवकांचे प्रयत्न। आज आपण त्यांच्या ऋणातून मुक्त नाही होऊ शकत, त्यांच्या ऋणात राहून आपण त्यांचा सन्मान मात्र नक्कीच करू शकतो। म्हणून आजच्या या शुभ दिवशी आपण सर्व कारसेवकांचे आपल्या भागातल्या, आपल्या विभागातल्या आणि आपल्या शहरातल्या कारसेवकांचे आज आपण ऋण निदर्शन करणार आहोत आणि त्यांचा सन्मान करणार आहोत। आणि त्यांचा सन्मान अशासाठी की समाजाला ते एक आदर्श आहेत आणि त्यांनी धर्मासाठी लढा दिला आहे आणि तो लढा अतिशय बिकट परिस्थितीत दिला आहे। त्यांनी काय सहन केलं हे पण आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत। आणि उद्याचा दिवस आपल्यासाठी खूप भाग्याचा दिवस आहे आणि ऐतिहासिक दिवस आहे की प्रभू रामलला जे की आपल्या सर्वांचे आदर्श असे दैवत आहे आणि त्या दैवताला त्याचा स्वतःचं हक्काचं घर आणि ते पण त्याच्या मूळ जागेत मंदिर वही बनायंगे, मंदिर तेथेच बनणार आणि बनलेलं आहे, त्या ठिकाणी प्रभू रामलला विराजमान होणार आहे आणि तो सुवर्ण क्षण आपल्या डोळ्यांनी आपण उद्या बघणार आहोत आणि त्या क्षणाचे आपण सगळे साक्षीदार होणार आहोत। आणि तो क्षण ज्यांच्यामुळे आपण अनुभवला त्या सर्व कारसेवकांना मी पहिल्यांदा शब्दसुंदांनी तेथे त्यांचे येथे स्वागत करतो आणि त्यांना अभिवादन करतो आणि त्यांच्यामुळे आजचा हा दिवस आपल्या सर्वांना बघायला मिळाला असे मला वाटते। या आजच्या या दिवशी आपण त्यांचा समुचित सत्कार करणारच आहोत। आपल्यात उपस्थित प्रमुख पाहुणे व महंत यांच्या हस्ते त्यांना आपण सन्मानचिन्ह देऊन अशी धारणा आहे की प्रभू रामचंद्राने आपल्या देशात उत्तरेपासून दक्षिणेपर्यंत सर्वांना एका माळेमध्ये गुंफले आहे आणि तसेच भगवान श्रीकृष्णाने पश्चिमेपासून पूर्वेपर्यंत सर्वांना एका सूत्रात जोडलेले आहे। त्यामुळे साऱ्या विश्वामध्ये भारतीय समाज हा प्रगल्भ संस्कृती आणि संपन्नता कशी या पद्धतीने जीवन जगला तो राम आणि कृष्ण यांच्या विचारांवर, आचारांवर आणि त्यांच्या आदर्शावर आपला समाज आधारित होता। पण विदेशी आक्रमकांना हे सहन झालं नाही आणि त्यांनी भारतावर आक्रमण केलं आणि आपली संपन्न अशी संस्कृती लुटून देण्याचा प्रयत्न केला आणि त्या प्रयत्नांमध्येच त्यांनी आपले जे सन्मानचिन्ह, मानचिन्ह जे भारताचे होते त्याच्यावर आघात करण्याचा प्रयत्न केला। त्यातच बाबर नावाचा हा आक्रांता, मोगल आक्रांता भारतावर आला आणि त्यांनी राम जन्मभूमी जेथे होती त्या अयोध्येच्या मंदिरावर आक्रमण केलं आणि त्या ठिकाणी तो राम मंदिर उद्ध्वस्त करून त्यावर फक्त घुमट बांधून तिथे मस्जिद बनवली आणि तो ढाचा त्या ठिकाणी अनेक वर्ष उभा होता। तर हा ढाचा आपल्या स्वयंसेवकांनी दुसऱ्या कारसेवेमध्ये 1992 6 डिसेंबर रोजी उद्ध्वस्त केला आणि त्यानंतर आपण न्यायालयीन प्रदीर्घ लढा दिला। हा 550 वर्षाचा इतिहास आहे। जेव्हा बाबर आला ते वर्ष होते
ते वर्ष होते 1523 मध्ये त्यांनी तो उद्ध्वस्त केला होता. तेव्हापासूनचा हा संघर्ष आहे, जवळजवळ 500-550 वर्षाचा हा संघर्ष आहे. 23 डिसेंबर 1949 ज्यावेळेस भारत स्वतंत्र झालेला होता त्यावेळेस त्या ढाच्यामध्ये अचानक श्री रामललाची मूर्ती प्रगटली आणि तेव्हापासून हिंदूंची आस्था जागृत झाली आणि हिंदू समुदाय मोठ्या संख्येने त्या रामललाच्या दर्शनासाठी अयोध्येत येऊ लागला. पण सरकारने परवानगी दिली नव्हती आणि त्यामुळे आंदोलन उभं करावं लागलं आणि रामललाच्या दर्शनासाठी आपल्याला सरकारची परवानगी मिळावी म्हणून आंदोलन झालं. पण त्या आंदोलनांना सरकार भीक घालत नव्हतं म्हणून आपल्या संघ परिवार आणि विश्व हिंदू परिषदेने आंदोलन उभारलं आणि अयोध्येमध्ये कार सेवा करण्यास सुरुवात केली. कार सेवेमध्ये हजारो स्वयंसेवक विश्व हिंदू परिषद बजरंग दल कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले आणि पहिली कार सेवा आयोजित करण्यात आली. त्याचा जो ठराव आहे तो दिल्लीमध्ये जी धर्मसंसद आपली झाली होती तर तेथील संत महंतांनी आदेश दिला की राम जन्मभूमी मुक्त करा आणि श्री राम जन्मभूमी मुक्ती समितीच्या माध्यमातून 1989 मध्ये शिलापूजना 1989 मध्ये आपली कार सेवा झाली. त्यामध्ये अनेक स्वयंसेवक सहभागी झाले होते. त्यानंतर राम शिलापूजनाचे कार्यक्रम ठिकठिकाणी गावांगावांमध्ये झाले आणि शिलापूजन करून त्या शिला अयोध्येमध्ये. डॉक्टर विस्पुतेंनी या ठिकाणी ज्या पद्धतीने कार सेवकांबद्दल आपलं म्हणणं मांडलं त्याच पद्धतीने हा जो लढा आहे तो 500 वर्षांचा आहे. आपण सांगितलं 1523 मध्ये बाबर या ठिकाणी आला, तर नुसता बाबर नाही आला तर ह्या संस्कृतीचा नाश त्यावेळेस आलेला होता आणि हा नाश करणारा बाबर त्याचा सेवक या ठिकाणी अयोध्येत आला आणि रामाचं मंदिर या ठिकाणी विध्वंस करून त्या ठिकाणी बाबरी बांधली, एक मस्जिद बांधली असं म्हणतात. बाबरचा अतिशय जवळचा पुरुष मित्र होता, त्याचं नाव बाबरी होतं असंही म्हटलं जातं. आख्यायिका आहे, इतिहासात नोंद पण आहे, त्या बाबरीवरनं त्याचं नाव बाबरी ठेवलं गेलं. पण मित्र या मंदिराचं जे काम बघित होते ते श्यामनंदजी महाराज होते. 1527-28 ज्यावेळेला श्रीराम मंदिर पाडून त्या ठिकाणी मस्जिद बांधली गेली त्यावेळेला श्यामनंदजी महाराज यांनी खूप मोठा लढा त्या ठिकाणी दिला. हजारो सेवक त्या ठिकाणी गोळा केलेत, पंचक्रोशीतील सगळं सैन्य त्या ठिकाणी गोळा केलं आणि त्या नीरबागीच्या विरोधात खूप मोठा लढा दिला. पण त्याही लढ्यामध्ये आपलं एकही सैन्य त्या ठिकाणी वाचलं नाही आणि त्यामध्ये श्यामनंदजी महाराज हे मृत्यूमुखी पडले. त्यांनाही आपल्याला आठवण केलं पाहिजे. त्यानंतर दीनपांडे म्हणून एक व्यक्ती त्या ठिकाणी त्या पंचक्रोशीत राहत होते. सोबतच त्यांनी पंचक्रोशीतील अनेक महाविभूतींना एकत्र करून त्याही वेळेस एक लढा दिला, त्या लढ्यातही आपण अपयशी ठरलो. असे अनेक लढे या ठिकाणी गेले. हंसराज म्हणून एक राजवंश त्या ठिकाणी होता, त्यांचं नाव होतं रणविजय सिंग. त्यांनी हजारोंच्या संख्येने त्या ठिकाणी या राम मंदिराच्या विरोधात म्हणजे अयोध्येमध्ये जी मस्जिद बांधली गेली त्याच्या विरोधात या बाबराच्या विरोधामध्ये खूप मोठं युद्ध छेडलं आणि त्या युद्धामध्येही रणविजय सिंग हे धारातीर्थ पडले, पूर्ण सैन्य त्या ठिकाणी मारलं गेलं. त्यांनाही आपल्याला आठवण करावं लागेल. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यांची पत्नी म्हणजे त्या हंसराज म्हणजे छोटे छोटे त्या इतिहासात सुंदर अशी नोंद आहे. 3000 महिला योद्धा घेऊन त्या मस्जिदीच्या विरोधात खूप मोठा लढा दिला आणि त्या ठिकाणी महिला योद्धा सुद्धा धारातीर्थ पडल्या. असं म्हणतात की 1,74,000 वीर मरण या ठिकाणी या राम जन्मभूमीसाठी ज
जो लढा दिला गेला त्यामध्ये मरण पावलेले त्यांनाही आपल्याला आठवण करावं लागेल. त्यानंतर अत्र्याच्या अगोदरचं त्यांना विसरता कामा नाही म्हणून मी मागचा इतिहास आपल्याला या ठिकाणी मांडण्याचा प्रयत्न केला. मित्र, असे अनेक प्रसंग आहेत. आम्ही गेलो योगायोगाने, आता तुम्हाला बऱ्याच वेळेला माहितीमध्ये भाऊंनी बऱ्याच वेळेला सांगितलं, आम्ही गेलो आमच्याबरोबर वजरच्या होत्या, 90 वर्षाची ती माऊली आमच्याबरोबर मोयगावच्या होत्या. असे अनेक कारसेवक आमच्याबरोबर गेला. जलाभिषेकाचा कार्यक्रम होता त्यावेळेला, योगायोग आमच्या जामनेरच्या टीमचं त्या ठिकाणी नोंद घेण्यात आली आणि पूर्ण देशभर त्या गोष्टीची नोंद झाली. खूप गर्वाचा विषय आहे. त्यानंतर अनेक आम्हाला अशा डॉक्टरांना विषयी माहिती की अनेक ठिकाणून मला वैयक्तिक धमक्या खूप वेळेस आल्या. आत्ताही काल परवा भाऊंनी व्यासपीठावर ज्यावेळेला विषय घेतला तर मला निनावी फोन आला, म्हणजे ते आपको देख लेंगे असं घडलं. पण मित्र, तुमच्या सगळ्या आशीर्वादाने माझी मानसिकता आजपर्यंतही ढळू आम्ही दिली नाही. नाना आमचा होता त्या ठिकाणी माझ्याबरोबर, अशोक होता आमचा, सतीश होता, महाराज होते, वजरची मंडळी होती. मित्र, प्रवास करत असताना मला एक गोष्ट या ठिकाणी सांगावीशी वाटते की अनेक कार्यकर्ते या ठिकाणी कारसेवक आहेत जे प्रामाणिकपणे धर्मासाठी लढत असतात. त्यापैकी सुंदर उदाहरण द्यायचं झालं तर डॉक्टर साहेब आणि आमचा नाही जालम, या दोघांची कथा मला या ठिकाणी सांगावीशी वाटते. कारण प्रत्येकाची नोंद ही घेतली जाते पण काही लोकांची नोंद घेतली जात नाही आणि ती नोंदवली सुद्धा जात नाही. कारण आपण असे लोक आहेत की आपल्याला कुठलाही गर्व नाही किंवा आपल्याला काही अपेक्षाही नाही कोणाकडनं की बा आपल्याला काही मिळालं पाहिजे म्हणून आपण या ठिकाणी करतो, काही केलं पाहिजे म्हणून आपण करतो, असं कधीच नाही झालं. या ठिकाणी आत्माराम बसलेला आहे, बॉम्बरोबर काही झाशीपर्यंत ते लोक गेलेत, काही लोक हे रेल्वे स्टेशनहून परत आले. परंतु या दोन लोकांचा विषय मला नोंद घेण्यासारखा असा आहे की अनेक आंदोलनं झाली, त्यापैकी प्रतापगडाचं आंदोलन मला इथं मांडावं असं वाटतं. थोडंसं थोडक्यात आहे मित्र, प्रतापगडाचं आंदोलन झालं तोही एक गर्वाचा विषय आहे की आज त्या ठिकाणी ते प्रतापगडावरची जी समाधी आहे ती मोकळी करण्यात आलेली आहे. त्याबद्दलही आपण या सरकारचा आभार मानलो पाहिजे. परंतु तो प्रसंग असा आहे की आमच्या डॉक्टर आणि जालम यांना पोलिसांनी राऊंड करून मारलं, राऊंड करून मारलं. आमच्या गणेशवाडीतील गजाननचा लहान बंधू आनंदा जगदीश बैरागी हे 3-4 लोकांना अक्षरशः 1.5-1.5-2 महिन्याच्या सांगली साताऱ्याच्या जेलमध्ये यांना थांबावं लागलं. आम्ही इथून त्यांच्या शिवाजी नानांनी वकील पत्र घेऊन बऱ्याच ठिकाणी मदत केली. म्हणजे अक्षरशः डॉक्टरांनी तर एवढा मार खाल्ला आहे की आम्ही पायी आलो, जवळजवळ 9 किलोमीटर डॉक्टरांनी मी पायी आलो. त्या ठिकाणी आमचा हा निलेशचा भाऊ आपल्या आता सचिन तो पायंदळी आला. म्हणजे आमचा खूप आनंदाचा विषय असा आहे की आम्हाला गर्व आहे त्या गोष्टीचा की आमच्या डॉक्टर साहेबांनी या ठिकाणी सर्वांनी राऊंड करून त्या ठिकाणी मारला. आमच्या जालमला तर त्या गाडीतच पकडलं होतं SRP ने, एकट्या गाडीमध्ये अक्षरशः गाध्या अंगावर घ्यायचा आणि वरतून त्याच्या अंगावर ते काठ्या पडायच्या. आम्ही डोळ्यानं पाहिलं, आम्ही पुलावरनं जवळजवळ 13-14 फूट खालती पुलावरनं आम्ही उडी मारली. मी स्वतः डॉक्टरांबरोबर होतो, डॉक्टरांनी मी स्वतः पायी विश्वहिंदू परिषद कार्यालय पुणे या ठिकाणी आम्ही कसे तरी रात्री 1-1.5 वाजेला पोहोचलो आणि 3 दिवस अक्षरशः डॉक्टरांकडनं उभं सुद्धा त्या ठिकाणी राहिलं जात नव्हतं. तर असं डॉक्टरांसारखे, जालमसारखे, आमच्या आनंदासारखे, सतीशसारखे असे अनेक कार्यकर्ते आपल्या जामनेर शहरामध्ये आहेत की ज्याने प्रामाणिकपणे आपला आयुष्य घातलं आणि त्यांची नोंद होणे गरजेचं. या राज्याचे नामदार गिरीभाऊ महाजन आमच्या सोबत होते, त्यावेळेस ते कुठलाही पदाधिकारी नव्हते. नंतर मगन भोई, गणेश भोई, पत्रकार सुरेशभाऊ महाजन, नंतर लक्ष्मण भोई, गोकुळ कुमावत, आपला गोकुळ सोनार, नंतर गोपाल कुमावत, अशी बरीच मंडळी होती. आप्पा समोरच बसलेले मित्र, कुठल्याही प्रकारचं म्हणजे असं डोक्यात नव्हतं किंवा आपल्याला कुठेतरी जायचं आहे म्हणून सांगा, पण संस्कार माणसाला पुढे नेतात. मी नेताजी साहेब शाखेचा कार्यवाह होतो आणि याच शिवाजी साहेब शाखा याच मंदिरामध्ये लागायची. इथं हिरा वगैरे, नंतर लक्षण आपले सुरेश भाऊ पत्रकार यांचे बंधू हे मुख्य शिष्य होते पांडुरंग सर म्हणून. आणि या संस्कारातून माणूस चाला जायचं आहे कार सोबत म्हणून आम्ही केलं. भुसाळ्यातून आम्ही बसलो, उरईपर्यंत आम्हाला समजलंच नाही की आपण कुठल्या स्टेशनला आलेलो आहे. आणि उरईला आमची गाडी थांबवली गेली,
म्हणजे कानपूर तिथून 40 किलोमीटर अंतरावर होतं, 35-40 किलोमीटर अंतरावर होतं. आम्ही तिथं आम्हाला तिथं थांबवलं गेलं. पोलिसांनी गाडीमधल्या डब्यामध्ये जे लोक होते आपले कारसेवक त्यांना सर्वांना खाली उतरवलं. आम्ही उतरत नव्हतो. आमच्यासोबत रायगड, पनवेल, नंतर लोहा तिकडचे महिला पण सोबत होत्या कारसेवका म्हणून सला आणि राम कापसे वगैरे तिकडचे आपले बरेच खासदार मंडळी होती. नंतर गुणवंतराव सरोदे होते आणि असे बरीच मंडळी आपल्या आपल्या जिल्ह्यातला भरपूर कारसेवक होते त्यावेळेस. तर अक्षरशः त्यांनी आम्हाला लाठ्या पवित्र ठिकाणी आपण बसलेलो आहे, खोटं बोलायचं काहीच काम नाही आहे. ज्या वेळेस आम्हाला त्यांनी सर्वांनी आम्हाला त्यांनी काट्या लाठ्यांनी मारझोड केली आणि आम्हाला गाडीमधून सर्वांना खाली उतरवलं, स्टेशनचं आणलं, स्टेशनजवळ आणलं, सर्वांना तिथं मोठ्या मोठ्या म्हणजे बसेस वगैरे आणल्या. आणि गावाच्या बाहेर उरई हे शहर चांगलं शहर आहे मोठं, त्या उरई शहरामध्ये जवळजवळ गावाच्या 5 किलोमीटर अंतराच्या जवळ दिवस त्या नजरकैद म्हणून त्या आयटीआयमध्ये आम्ही राहिलो. सुरुवातीला 3 दिवस त्यांनी आम्हाला काही दिलं नाही. आम्ही घरच्या भाकरी दशम्या एकमेकाचे जे आणलेलं होतं, सुकं कोडलं ठेसा चटणी, ते आम्ही 3 दिवस खाल्लं. त्यानंतर मग जरा उद्रेक झाला, लोक वाढत गेले. जसे जसे कारसेवक म्हणजे जशा जशा गाड्या त्यांनी थांबवल्या तर तसे कारसेवकांची संख्या वाढत गेली. आम्ही 8-10 हजार लोक जमा झालो. त्यामध्ये जवळजवळ केरळच्या आमच्यासोबत 500 कारसेवक जवळपास होते. त्यांची आम्हाला भाषा समजायची नाही, आमची त्यांना भाषा समजायची नाही. ते त्यांच्या भाषेत बोलायचे, जय श्रीराम, जय श्रीराम. ते पण परिक्रमा करायला आलेले होते. त्यांनी एक पद्य, थोडा 5 मिनटं घेतो फक्त, त्यांनी आम्हाला पद्य त्या ठिकाणी शिकवलं गेलं होतं आणि ते पद्य मी तुम्हाला या ठिकाणी म्हणून दाखवतो. मी तर ते पद्य म्हणजे त्यांच्या भाषेमधून हिंदीमधून त्या तुटक्यामुटक्यामध्ये म्हणायचे, तर सर्वांनी टाळ्या वाजून ते पद्य म्हणायचे. रामजी की जय बोलो, कृष्णा की जय बोलो, रामजी की जय बोलो, कृष्णा की जय बोलो, रामजी की जय बोलो, कृष्णा की जय बोलो, रामजी की जय बोलो, कृष्णा की जय बोलो. एक बार बोलो भारत माते की जय बोलो, एक बार बोलो भारत माते की जय बोलो. शिवा की जय बोलो, राणा की जय बोलो, शिवा की जय बोलो, राणा की जय बोलो. शिवा की जय बोलो, राणा की जय बोलो, शिवा की जय बोलो, राणा की जय बोलो. एक बार बोलो झाशी रानी की जय बोलो, एक बार बोलो झाशी रानी की जय बोलो. रामजी की जय बोलो, कृष्णा की जय बोलो, रामजी की जय बोलो, कृष्णा की जय बोलो. उपस्थित सर्व कारसेवक, उपस्थित सर्व बंधूंनो आणि भगिनींनो, एक छोकरी दिसते आमची गोष्टी सर्वांना जय श्रीराम. मी रावेर सौदा भुसळकर झालो होतो. मला पहूर जायचं आहे, शेनूर जायचं आहे, पाचवडा जायचं आहे. 3 ठिकाणी मिरवणुका चाललेल्या आहेत. थोडं रावेरला थोडा गोंधळ झाला, त्यामुळे तिकडेही सगळे फोन येत आहेत, तेही बघायचं आहे. म्हणून मी जास्त वेळ आपला घेणार नाही, कारण मी आता कारसेवक आहे आज, मी काही मंत्री म्हणून आलेलो नाही आहे. हो पण अण्णा आपण सोबत होतो, सरोदे साहेब सोबत होते, वायजी मान सर सोबत होते, पहिल्यांदाही सोबत होतो, दुसऱ्यांदाही सोबत होतो. पहिल्यांदा उरेला आपण 10-11 दिवस त्या ठिकाणी जेलमध्ये होतो आणि शेवटी तर मग आपण तिथेच होतो. पण आम्ही सगळे तिकडे होतो, पण आम्हाला नानानं फसवलं बावस्करनं. एकट्या नानाचा फोटो इंडिया टुडे जगभर, त्याच्यामुळे आमच्यावर आक्षेप घेतला गेला होता इकडून मुक्तानगरकडून. सुरेश महाराजांचाही होता, पण नानाचा फोटो एकदम हेड देशातलं सगळ्यात मोठं मासिक जे जगभर जातं इंडिया टुडे, त्याच्यावर फक्त नाना भावस्करचा फोटो होता, सुरेश महाराजांचा होता. त्याच्यामुळे आमच्याबद्दल आता आक्षेप घेतला जातो, हे नव्हते म्हणे इकडून पूर्वेकडून. हा आता त्यातले मी काय, आता काय तरी डोक्यावर परिणाम झाला मला काही समजत नाही. आता 2 वेळा आता तुम्हाला माहिती आहे अण्णा, तुम्ही ऐकलं असेल कोण म्हणतं काय म्हणतं, मी तर काही नाव सांगत नाही. आता अशुभ नाव एवढ्या शुभकामाच्या वेळेस तेवढं घ्यायचं असं मला असं वाटतं. पण आपण सगळे साक्षीदार आहोत. आपण भुसळपर्यंत गेलो, केवढ्या गोष्टातील गेलो, आपल्याला गाड्या अडवल्या, मग आपण पायी पायी गेलो, आपल्या बरोबर जोग साहेबांनी अडवलं होतं, नंतर आपण वरती बसून रेल्वेच्या कपलींवर बसून संडासात बसून कसे कसे गेलो आपल्या सगळ्यांना माहीत आहे. इतक्या लांबचा प्रवास कसा गेला, तिकडनं येताना रेल्वेवर कशी दगडफेक झाली, नंतर आपण तो पुण्याच्या पोराला आपण कसा उचलला, मी खाली जाऊन कसं आणलं कानपूरला, हे सगळे आपण बघितलेलं आहे. पण आता काही लोकांना आता काय तरीचे डोक्यावर परिणाम झालेला आहे, त्याच्यामुळे त्याचा काही इलाज नाही आपल्याला त्याच्यावर काही. आणि आता स्वतःचे बार पोस्टर रामाचा फोटो लावून राहून आले, कारसेवक मी कारसेवक म्हणून आता सध्या चाललं, काही हरकत नाही आपल्याला त्याच्याविषयी काय घडणं, आपला आनंदाचा दिवस आहे. पण निश्चित आपलं जे स्वप्न होतं इतक्या वर्षांचं, 500 वर्षांचं, ते आता पूर्ण झालेलं आहे आणि हे तुमच्यामुळे पूर्ण झालेलं आहे. आपलं बहुमत आलं देशामध्ये,
सरकार आलं, त्यामुळे मग काश्मीरचा प्रश्न असेल, राम जन्मभूमीचा प्रश्न असेल, आता आपण तुम्ही सांगितल्याप्रमाणे अयोध्येचा प्रश्न तर गेलाच, काशी विश्वनाथ, मथुरा, काशी सगळं आता तुम्ही जाऊन बघितलं तर तुम्हाला असं विश्वास बसणार डोळ्यावर की आपण कुठे म्हणून फाईव्ह स्टार झालं सगळं. अतिशय हजारो कोटी खर्च करून आपली जी प्रेरणास्थानं आहेत, आपली जी श्रद्धास्थानं आहेत, ती अतिशय सुंदर करण्यात आलेली आहे. आणि म्हणून तर देश बदलत चाललेला मित्र, आणि हे का झालं तर आपलं सरकार आलं म्हणून. म्हणजे हेच नाही तर आमच्या मुस्लिम भगिनींचा 3 तलाकचा जो कायदा होता, जो अतिशय जाचक होता, तो सुद्धा कुठलाही विचार न करता आपण बदला केला. काश्मीरचं 370 कलम हटवलं गेलं, काश्मीर आपला झाला. म्हणजे आता देश हा पुढे जातोय, इतक्या वेगाने पुढे जातोय की मी तुम्हाला सांगेल की येणाऱ्या अगदी थोड्या दिवसात, म्हणजे आपण म्हणतो की आता 100 वर्ष सुद्धा लागणार नाही त्याला, म्हणजे अजून 25 वर्षसुद्धा लागणार नाही, 20 वर्ष 24 वर्ष सुद्धा लागणार नाही. पण मी तुम्हाला सांगितलं की अगदी मोदीजींच्या नेतृत्वामध्ये या 5 वर्षामध्येच बघा हा देश तुम्हाला महासत्ता झालेला दिसेल. जगाच्या पाठीवर सर्वात श्रेष्ठ देश कोणता, सर्वात सुपर पॉवर कोणता, कार्यकर्ते आहोत, त्या पक्षाचे आपण अनुयायी आहोत, याचा अभिमान तुम्हाला आम्हाला सर्वांना आहे. आणि माझ्या सरकार कार्यकर्त्यातून मी तर 30 वर्ष झाले डोक्यावरच घेऊन ठेवलेला आहे, तो खाली उतरू देत नाही आहे. आणि म्हणून आम्हाला सर्वांना अभिमान आहे. कार सेवेला आम्ही गेलो याचा अभिमान आम्हाला निश्चित आहे. मला आठवतं त्यावेळेला शंकर आपण होतो, त्यावेळेला नाना आहे त्या ठिकाणी बदलले, छगनदादा आहेत, सगळे होते ते. पण त्यावेळेला अशी परिस्थिती होती, दुसऱ्या वेळेला ज्यावेळेला आपण कार सेवेला गेलो त्यावेळेला ग्रामपंचायत निवडणुका झाल्या होत्या. पहिली निवडणूक होती माझी ग्रामपंचायत निवडणूक झाल्यावर त्या आपलं पॅनल निवडून झालेलं होतं. आपल्याला त्यावेळेला बाकडा म्हणजे मनोहर सिंग धारीवाल वगैरे यांनी सपोर्ट केलेला होता. आपले काहीतरी 11 लोक आले, ते समोरचे काही 5-6 लोक आलेले होते 17 पैकी. आणि आपल्यामध्ये 4 नगरसेवक मुस्लिम होते, नबी सेठ होते, नजीब मुजावर होते, आलिम सेठ होते, अजून एक आमच्या भगिनी होत्या मुस्लिम, त्या होत्या. मला सगळ्यांनी सांगितलं, मी त्यावेळेला युवा मोर्चाचा अध्यक्ष झालेलो होतो आणि आपण सगळे निघालो दोऱ्यात एकदम गोष्टा देत, तेव्हा आपली ट्रक अडवली, आपण भुसावला 4 किलोमीटर, मग पायी पायी गेलो गोष्टा देत, रेल्वेत बसलो, तिथून गेलो आपण. मला सगळ्यांनी सांगितलं की भाऊ इलेक्शन झालेलं आहे आणि 20 दिवसांनी काहीतरी ग्रामपंचायत सरपंचाची निवडणूक होती, 18-20 दिवसांनी. हा, आणि निवडणूक झाल्यावर आम्ही निवडून आलो, पॅनल आलो आपलं. पण त्याच्यामध्ये पॅनलमध्ये 4 मुस्लिम सदस्य होते, तर ते जर गेले असते तर आम्ही एकदम अल्पमतात आलो असतो. 11 पैकी मग आपले 7 झाले असते, समोरच्याचे 10 झाले असते. आम्ही सगळे म्हणे का भाऊ आपलं सरपंच पद सरपंच आपलं ठरलेलं होतं, मनोहर सिंग धारीवाल सांगितलं गिरीश सरपंच होईल म्हणून. पण त्यावेळेला आम्ही सगळा विचार केला, म्हटलं सरपंच फिरपंच खड्ड्यात, म्हटलं आपण चाललो कुठे, आपल्याला काय काम करायचं आहे, एवढ्या शुभकामाला आपण सरपंचपर्यंत फक्त आवरलाच आहे का, आपण तर काही दावरलो. आणि म्हणून मग आम्ही सगळेजण उठलो आणि घोषणा देत सगळे जिल्ह्यातली मोठी टीम घेऊन आपण त्या ठिकाणी गेलो. आम्हाला आपण डायरेक्ट मग त्यावेळेला ते दुसऱ्या वेळेची गोष्ट, ज्यावेळेला ढाचा तुटला त्यावेळेची गोष्ट, पहिल्या वेळेला आम्ही अटकमध्ये होतो 11-12 दिवस त्या ठिकाणी उरेला. हां, आणि नंतर मग त्या ठिकाणी गेलो, योगायोगाने सगळ्या गोष्टी घडल्या, ढाचा पडला, सगळं देशभर कर्फ्यू लागला, सगळ्या दूर उच्छादही झाला काही ठिकाणी, अनेक ठिकाणी दगडफेक झाली, काही लोकांचे प्राणही गेले त्यावेळेला. आणि त्यावेळेला मग आम्ही 5-7 दिवसांनी तिकडं सगळं आटपून घरी आलो, गोद्राकांड झालं. पण त्यावेळेला मग आम्ही घरी आलो इकडे जामनेरला. ते त्यात गोद्राचा विषय नंतरचा होता, गोद्राचा त्याचा काही संबंध नव्हता, ते झाल्यावर ते झालं काही वर्षांनी. आणि मग या ठिकाणी आल्यावर सगळा कर्फ्यू होता, चौकामध्ये मंडप लागलेले होते, पोलीस इकडे तिकडे इकडे अर्धे तिकडे अर्धे, एकदा बस दुसरं पाकिस्तान पाठवारा होऊन गेलेला होता. आलो आम्ही गावामध्ये, गेलो चौकामध्ये, गेलो त्यावेळेला मी निवडून आलो होतो का नव्हतो त्यापासून, पण आपण सगळे पुढेच बसायचो प्रत्येक याच्यामध्ये. आणि मग त्यावेळेला अनेक जण म्हणायचे की आता आपलं काही खरं नाही, म्हटलं जाऊ द्या, गेलं तर गेलं पण आपलं काम तर होऊन गेलं, म्हटलं तिकडे काय करणार म्हटलं आपल्याला सरपंच जाऊन. म्हणजे त्याचं थोडीशी चिंता नव्हती, थोडीशीसुद्धा चिंता नव्हती. पण अशा वेळेला मग पण हे झाल्यावर सुद्धा मग इथे आलो, मग इथे सगळ्या गावात कर्फ्यू होता 5-7 दिवस, त्यानंतर 7 दिवसांनी 6 दिवसांनी मीटिंग होती, सगळ्या देशभर कर्फ्यू होता, कुठेच काही हालत नव्हतं, गाड्या जात नव्हत्या, येत नव्हत्या. पण मग त्या परिस्थितीत 7-8 दिवसांनी आमची निवडणूक लागली. पण त्यावेळेला मी तुम्हाला खरं सांगतो, सगळ्या मुस्लिम सदस्यांवर इतकं प्रेशर आलं, जळगावहून लोक आले, मालेगावहून आले, नसिराबादहून आले, तिकडून आले, तिकडून आले, सगळे दुरून आले, हटाडो इसको जे बिलकुल कौम के खिलाफ आहे, मत करो इसको, ये मस्जिद पे था, ये गिरा के आया. पण इथल्या सगळ्या लोकांनी सांगितलं आपल्या मेंबरने की हमारा गाव का मसला आहे, हम गिरीश माजोंगे चुनके देंगे, हमको सरपंच उसको ही बनाना है. आणि 4-4 नगरसेवकांनी त्यावेळेला आपल्या पाठीशी उभे राहिले. आणि म्हणून मग मी सरपंच झालो. सरपंच झाल्यावर मग आपण इतक्या जोरात कामाला लागलो की मग कुठे थांबलोच नाही, मग 1 तालुकाच आपण काबीज केला. म्हणजे हे 91 91 91 92 92 ला झालं 92 ला
आणि नंतर लगेच 94 दोनच वर्षांनी मग निवडणुका लागल्या आणि 95 मग त्या पहिल्याच आठवड्यात दुसऱ्या आठवड्यात काहीतरी महिन्यामध्ये निवडणुका झाल्या आणि मग मी आमदार झालो. मग एकदा झालो, दोनदा झालो, तीनदा झालो, चारदा झालो, पाचदा झालो, सहादा झालो. खासदार नाही होत मग दूर चालत जाईल तुमच्यापासून फार. पण मित्र या गोष्टीचा तुम्हाला आम्हाला सर्वांना अभिमान आहे की देश हा कुठे चाललेला आहे, किती वेगाने पुढे चाललेला आहे. मोदीजी सारखा आधी अटलजी होते, अडवाणीजी होते, मुरली मनोहर जोशी होते की त्याच्या नेतृत्वाखाली आपण रथयात्रा काढल्यात. राम लल्ला मायंगे मंदिर वही बनायंगे, काँग्रेसवाले म्हणायंगे राम लल्ला मायंगे मंदिर वही बनायंगे, तारीख नाही बतायंगे, तारीख सांगणार नाही म्हणे आम्ही, परत म्हणे वर्षानुवर्ष. आणि आम्हालाही वाटायचं कसं काय होईल. आम्ही काश्मीरला गेलो, श्रीनगरला, चौकामध्ये झेंडा लावला, लावू देत नव्हतं कोणी, कोणी लावू देत नव्हतं. हे तिथे फायरिंग व्हायची, तिथे पाण्याचे फवारे मारल्याचे आमच्यावर दृष्टी उडवतो आम्हाला तिथून. दोडा आंदोलन, दोडांदोलनमध्ये एवढं हत्याकांड व्हायचे. प्रमोदजी, गोपीनाथजी मला आठवतं, विमल मुंडा, आम्ही रेल्वेने इथून सगळे गेलो, 60-70 लोक, त्याच्यामध्ये मी पण होतो, घोष्टा प्रमुख होतो मी. आम्ही तिथे गेलो, आम्हाला दोडाला 7-8 दिवस आत ठेवलं, कोंडून ठेवलं, आम्ही तिथून परत आलो. एकही आंदोलन असं नाही की त्या आंदोलनामध्ये मी त्या ठिकाणी कुठलं गेलो नाही. मग काश्मीरचा असू द्या, येऊन गेलेले मुरली मनोहरजी यात्रा होती, अडवाणीची यात्रा होती. आणि एवढ्या मोठ्या यात्रा घडल्या आणि एक छोटा प्रवास नाही आहे. त्याच्यासाठी श्यामाप्रसाद मुखर्जी असतील, त्यांचं बलिदान गेलं. दीनदयालजी आहेत, त्यांनी पूर्ण आपलं जीवन संपवलं. असे अनेक लोक आहेत की त्यांनी आपल्या प्राणांची आहुती दिली. आणि आज तो दिवस काश्मीरचे 370 कलम, म्हणजे किती गोष्ट देतो आपण काश्मीरबद्दल, काय काय गोष्ट द्यायचो. पण ते आम्हाला असं वाटायचं की फक्त द्यायच्या आयुष्यावर आपल्याला गोष्ट आहे, कसं काय होईल, होणारच नाही, वाटतच नव्हतं. कारण आपलं सरकार येईल, बहुमतच सरकार येईल, 303 जागा आपल्या येतील असं कधी स्वप्नात पण वाटलं नव्हतं, स्वप्नात. पण काळ बदलला, वेळ बदलली, अनेक कारसेवक आहेत, अनेक स्वयंसेवक आहेत, राष्ट्रीय स्वयंसेवक, त्यांचं स्वप्न पूर्ण झालं आणि आपलं सरकार या ठिकाणी आलं. एवढ्या मेजॉरिटीमध्ये आपण आलो आणि मेजॉरिटीमध्ये आलो म्हणणं शक्य झालं. अटलजींच्या वेळेला आपलं 17 पक्षाचं कडबड होतं, त्यामुळे शक्य नव्हतं. आपण एकदा म्हटलं इकडे राम मंदिर म्हटलं की सगळे 16 जण उलट्या तोंडाकडे चाललो आम्ही, होऊन जाते मग आता जा उतरा खाली, त्याच्यामुळे काही करता येत नव्हतं. आणि म्हणून या ठिकाणी आपलं सरकार आलं आणि आता तर सगळा देश हा राम नावाने एकदम आता भारावून गेलेला आहे, मोदीजींच्या नावाने भारावून गेलेला आहे. मी एक मागणी केलेली आहे, आता आपली घोषणा आहे सांगायची घोषणा करायची गरज आहे का, गरजच नाहीये, कोणाला गरजच नाहीये. पण मी ते सांगतो की आपण आता इतके वेगाने पुढे चाललेलो आहोत, आपण कुठे चाललेलो आहोत आणि म्हणून आता काळजी करण्याची गरज नाही. सर्व जग आपल्याकडे आता विश्वगुरु म्हणून पाहत आहे, आपला सल्ला, आपलं मार्गदर्शन हे त्या ठिकाणी बघतोय. आणि म्हणून मला असं वाटतं की आता येणारा काळ अतिशय महत्त्वाचा आहे, अतिशय महत्त्वाचा आहे. आणि म्हणून एकोप्याने राहणं, सर्वांनी सोबत राहणं. आता आपण मंदिरं धुतले, साफसफाई केल्या, पण ते काय मसू द्या, नाही तर आता केलं मग वर्षभर मंदिरात जायचंच नाही, पाहायचंच नाही. आता आपण सगळे गावातल्या मंदिराचे लायटिंग केली, आपण सगळे नवीन केले, सगळे आता एक रेणुका माता मंदिर होतं, पत्रे केले ते दत्त मंदिर तोडतोय, आपण नवीन करतोय. नगरखान्यामध्ये आपण 1 कोटी रुपयाचं मंदिर त्या ठिकाणी केलं. आता बजरंगबलीचं मंदिर बजरंगपुरामध्ये आपण 1.25 कोटीचं त्या ठिकाणी करतोय. गणेशवाडीमध्ये आपण किती सुंदर त्या ठिकाणी सगळं मंदिर उभं केलं. इथे देशमुखवाड्याजवळ मंदिर सगळं ते गळत होतं, सगळं वरतो, त्याला सगळं नवीन करून टाकलं 8 दिवसामध्ये. म्हणजे जे जे मंदिरं आहेत ते सगळे आपण नूतनीकरण केले, सगळं तिथे रंगरंगोटी करतोय, आपण तिथे लायटिंग करतोय. पण याचं पावित्र्य जपणं हे आपलं काम आहे. करा तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोअरवरील JBN News ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा. नमस्कार.